जेवण वाढील तुला तुला घेऊन करशील का। नमस्कार, मी कौशिकी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे डिजिटल डायरी मध्ये। आणि पुरणपोळी म्हटलं की नावच ऐकून तोंडाला पाणी सुटलं, पण आज जिथे आम्ही आलो तिथे चक्क 11 प्रकारच्या पुरणपोळी मिळतात। म्हणजे आपण डाळीची पुरणपोळी खातो, पण पायनॅपल पुरणपोळी, गाजर पुरणपोळी, हलवा पुरणपोळी, नावच ऐकून तोंडाला पाणी सुटलं ना। माझ्याही तसंच काही झालंय। आणि हे खाण्यासाठी आलो आपण ठाण्यामध्ये पुरणपोळी घर येते। तर चला दुकानात जाऊया, कशा पद्धतीने पुरणपोळी बनवतात ते बघूयात, आणि काय पुरणपोळीचं वेगळे पण ते पण बघूयात। तर चला जाऊया, तोंडाला तर पाणी सुटलंय, तर न वेळ घालवता आपण दुकानात जाऊया। चला, आणि दुकानात आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं पहिलं काम असतं ते मेन्यू कार्ड। आणि इथे मेन्यू कार्डची अशी काही पद्धत नाही, पण तुम्ही बघितलं तर एक बोर्ड आहे, आणि त्या बोर्ड वरती लिहिले त्यांनी की कोणत्या कोणत्या प्रकारचे इथे पुरणपोळी मिळतात। पण डाळीची पुरणपोळी आपण नेहमीच खातो, पण काहीतरी वेगळं खाण्यासाठी आपण इथे आलो, त्यामुळे तर हटके झालंच पाहिजे। तुम्ही बघितलं तर इथे खोबऱ्याची पुरणपोळी, गाजर पुरणपोळी, खजूर पुरणपोळी, खव्याची पुरणपोळी, अननस पुरणपोळी, आणि 50-50 आता आपण आतापर्यंत बिस्किट मध्ये ऐकलो, पण 50-50 नावाची पुरणपोळी देखील असते, काहीतरी वेगळंच आहे। त्याच्यानंतर शुगरची पुरणपोळी, म्हणजे ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी देखील इथे पुरणपोळी, त्याच्यानंतर बदाम पुरणपोळी, चॉकलेट आणि ड्रायफ्रूट सगळ्याच आवडीत आहेत, पण काहीतरी वेगळं खायचं म्हणून मी मागवणार आहे अननस पुरणपोळी, त्याच्यानंतर मागवणार आहे 50-50, त्याच्यानंतर चॉकलेट पुरणपोळी, आणि एक म्हणजे सगळ्यात भारी म्हणजे आपली डाळीची पुरणपोळी आणि खोबऱ्याची पुरणपोळी। या 4-5 प्रकारचं मी पुरणपोळी मागवणार आहे, कशा लागतात, कशा बनतात ते बघून घेऊया, आणि काय आहे पुरणपोळीचं वेगळे पण ते जाणून घेऊया। पुरणपोळी म्हटलं तर गोडच येतं, पण जर ती तिखट पुरणपोळी असेल तर काहीतरी त्याचं वेगळे पण आहे। आणि जर तुम्ही बघितलं तर कमी स्पायसी पुरणपोळी आणि ड्राय कोकोनट आणि शेंगदाणा, आणि त्याच्यावरून आता आपण बघितलं तर आंब्याचा सीझन आहे, त्यामुळे मँगो आणि जॅकफ्रूटची पुरणपोळीमध्ये त्या लोक लॉन्च करणार आहे। हे खरं वेगळे पण असतं, पण सध्या मी आलो की तुम्हाला ह्या पुरणपोळीची चव आहे ती कशी दाखवतो, तर चला जाऊया आणि बघूया। आणि कसं बनवतात ते बघा। तुम्ही इथे बघितलं तर आपण नॉर्मली पुरणपोळीमध्ये मैदा यूज करतो, पण इथे 90% रवा आणि 10% मैदा यूज केले, कारण तो रवा हा खूप हेल्थसाठी चांगला असतो। त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तर गोळ्यामध्ये पुरण भरतात, तेलामध्ये डीप करतात, तेलात डीप केल्यानंतर लादीवरती पेपर होणार आहेत, फक्त जस्ट हाताने स्प्रेड करतात आणि मग लाटणी फिरतात। आपण घरी युजली पोलपाटावर पुरणपोळी लाटतो, पण हे खूप काहीतरी वेगळं असते। आणि पुरणपोळी आपण एका दरवा एकच होते, पण इथे तुम्ही बघितलं तर ह्यूज अशी लादी आहे, एका टायमाला मला वाटतं जवळजवळ 20 तरी पुरणपोळ्याचे तयार होत असतील। आणि याचा जो खमंग वास आहे तो काय तर मला अक्षरशः आता आवडता येत नाही, कारण का पुरणपोळी म्हटलं की तोंडाला पाणी सुटणारच। आणि ती पुरणपोळी झाल्यानंतर तिथे ते अशा प्रकारे पुरणपोळी थंड करून ठेवतात, जेणे की पुरणपोळीला पाणी सुटू नये आणि जी पुरणपोळी आहे ती तशीच क्रिस्पी राहू दे। तर आता न वेळ घालवता मी माझी पुरणपोळीची ऑर्डर देते, तोपर्यंत हे कशा बनल्या जातात ते तुम्ही बघून घ्या। अनेक प्रकारच्या इथे गोष्टी मिळतात। तुम्ही माझ्या बागे बघितलं तर चिली मातीचे भांडे, तिथे वेगवेगळ्या प्रकारची लोणची, मसाले खूप काही मिळतात, त्याच्यानंतर स्नॅक्स। आणि तर तुम्ही माझ्या मागे बघितलं तर कुरमुऱ्याचा कळस आणि राजगिरी असतं, त्याच्यामधून इथे हत्ती बनवून झालाय। नॉर्मली आपण जे कुरमुऱ्याचे लाडू आणि राजगिरीचे लाडू बघतो, पण हे काहीतरी वेगळं आहे। आणि जर एखाद्याला हे जर आवडत असेल कुरमुरे आणि राजगिरी, तर गिफ्ट द्यायला पण काही हरकत नाही आहे। मला तरी खूप काही वेगळं वाटतंय, पण आता खरी वेळ आहे ती पुरणपोळी चाखायची, तर चला जाऊया। आणि ज्या मी ऑर्डर केलेल्या पुरणपोळी त्या चाल। हे बघूनच एवढं टेम्पटिंग वाटते। आणि मी आता तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या कोणत्या पुरणपोळ्या, रंगावरून तर कळतच आहे की याच्यात कोणत्या कोणत्या पुरणपोळ्या, पण सांगणं माझं काम आहे। सगळ्यात पहिले आपली डाळीची पुरणपोळी, त्याच्यानंतर आहे अननस पुरणपोळी, चॉकलेट पुरणपोळी, खवा पुरणपोळी, त्याच्यानंतर कोकोनट पुरणपोळी, आणि ही आहे कॅरेट पुरणपोळी। खूप वेगवेगळ्या पुरणपोळ्या, त्याची चव कशी आहे ते बघूया। तर चला मी सुरुवात करते कशी आहे चव सांगायला। पहिल्या सुरुवातीला डाळीची पुरणपोळी, खूप गरम आहे आणि त्यांनी मला वरती साजूक तूप टाकून दिले, त्यामुळे त्या मागच्या पुरणपोळीची चव असणं तशीच पुरणपोळी असतात, आणि गरम गरम पुरणपोळीचा स्वाद आहा। अननस नेके नेहमी आपण अननस ज्यूस, अननस बर्फी किंवा अननसाचे वेगवेगळे पदार्थ पाहिजे, तो पण हे जर फ्रूट्समध्ये आणि ते पण अननसासारखं, कारण अननस हे स्वतः खूप पाणी घेतं आणि पुरण कसं राहतं याच्यात।
कमाल। आणि ह्याच्या अननसाच्या पुरणपोळीमध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह काही यूज केलेले नाही आहे, जे आहे हे पूर्णपणे अननसापासून तयार केलेलं आहे, त्यामुळे खूप टेस्टी आणि ॲक्च्युअलमध्ये अननसाची चव लागते। आणि त्याच्यानंतर आता सगळ्यांचं फेवरेट असेल चॉकलेट, तर बघा चॉकलेट पुरणपोळी कशी लागते। रंगावरूनच तुम्हाला कळते चॉकलेट पूर्ण आतमध्ये मेल्ट झालं आहे, आणि खाण्याची चव बघूया। लहानपणी सगळ्यांनी केलॉग्स खाल्ले असेल, ही चॉकलेट पुरणपोळी तशीच लागते, असं वाटतं की आपण केलॉग्स खाते। मला तरी खूप आवडले। आणि आता कोकोनट पुरणपोळी पाहते, घरी आपण नेहमी मोदकाचं सारण तयार करतो तसंच सारण या कोकोनट पुरणपोळीचं लागते। हलकासा वेलचीचा स्वाद आहे, आणि कोकोनट म्हटलं की खोबरं, आणि खोबऱ्याचा जो फ्लेवर येतो तो काहीतरी वेगळा लागतो, कारण का खोबरं देखील आपण म्हणू शकतो एक ओलसर असतं, आणि पुरणपोळीला ते धरून राहणं हे खूप कठीण काम आहे, पण ह्यांनी ते तयार केले त्यामुळे ह्याचं खरं खूप वेगळेपण आहे। आणि ही जी पुरणपोळी आहे ती खूप स्पेशल आहे, कारण का गाजर हलवा हा सगळ्यांनाच आवडतो, पण गाजर हलव्यातील तर आपण काय खाणार, तरी पुरणपोळी खाणार। ते मी आता खाते गाजराचा अगदी बारीक पीस, आणि ह्या किसामध्ये गुळ, या पाच आहे, मस्त वाटतंय। आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की या लोकांनी 90% रवा यूज केला, आणि 10% मैदा, त्यामुळे खाताना असं वाटतच नाही की आपण मैदा खातो, खूप हलकं असं वाटतं। कारण नॉर्मली पुरणपोळी जी मैद्याची असते ती खूप हेवी वाटते एक खाल्ल्यानंतर, पण ह्या पुरणपोळी खाल्ल्यानंतर तसं काही वाटत नाही, त्यामुळे खूप पौष्टिक आहे। आणि आता सगळ्यात लास्ट 50-50 बघूया काय आहे। जबरदस्त, म्हणजे खव्यापासून आपण फक्त बर्फी तयार होताना बघितले, पण हा खवा म्हणजे नासवलेलं दूध असतं त्याच्यापासून बनवलेली पुरणपोळी अगदी लाल हवा आहे, म्हणजे बघूनच तोंडाला पाणी सुटते। आणि ह्या वेगवेगळ्या पुरणपोळी ट्राय केल्यानंतर असं वाटतं की खरंच पुरणपोळी असे अनेक असे पदार्थ बनतात। तर माझ्या तरी या पुरणपोळी आता मी संपवणार आहे, आणि सांगायचं झालं तर मी आता त्यांच्या दुकानात बसते, पण बाहेर देखील बसून तुम्ही मस्तपैकी पुरणपोळी एन्जॉय करू शकतात, पण मला दुकानात बसायचं होतं। या पुरणपोळीची जर चव आपण टाकली तर ही जी पुरणपोळी बनवली आहे त्या दुकानाचे जे मालक आहेत ते महाराष्ट्रात नाही आहेत, आणि ह्या दुकानाची सगळ्यात पहिली ब्रांच सुरू झाली आहे ती बँगलोरमध्ये, आणि आपल्या महाराष्ट्रातील ही पहिली ब्रांच आहे ती पण ठाण्यामध्ये। त्यामुळे आपल्यासाठी खूप प्राऊडली गोष्ट आहे की महाराष्ट्रातील पहिली ब्रांच, आणि एकच महिना झाला या दुकानाला, आणि पहिलं शूट आम्ही केलं, त्यामुळे आम्हाला देखील खूप वाढ वाटते, कारण का पहिल्यांदा काहीतरी वेगळं शूट। आणि पुरणपोळी म्हटलं की आपले महाराष्ट्र त्याच्यासाठी खूप डायट फॅन असतात, त्यातलीच मी एक महाराष्ट्रातून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करते, ते पण आपलं महाराष्ट्रीयन पदार्थ, तर मला त्यांना खूप सल्यूट करायचं आहे। आणि अशा वेगवेगळ्या चवींची पुरणपोळी आपल्याला चाखायला मिळणं हे आपलं भाग्यच आहे, त्यामुळे नक्की आम्ही पुरणपोळी चाखा, आणि अशांना आपण सपोर्ट केला पाहिजे की आपल्या महाराष्ट्रात येऊन काहीतरी वेगळे पण चालत आहे। आणि सगळ्यात एक सांगायचं झालं तर तुम्ही जर आजूबाजूला बघितलं तर या दुकानाच्या लाद्या पुरणपोळी ही सफेद आणि पिवळ्या रंगाची असते, त्यामुळे त्यांनी या दुकानामध्ये सफेद आणि पिवळ्या रंगाचा लादा लावून दिला आहे, म्हणजे पूर्णपणे दुकान नावाला शोभेच आहे, पुरणपोळी घर तसं दुकानाला देखील त्यांनी सजवलेलं आहे, त्यामुळे खूप भारी वाटते। आणि कधी जर तुम्ही ठाण्यात आला तर नक्की या पुरणपोळी ट्राय करा, मला तरी खूप आवडली। अगदी बाजूला पुरणपोळी घर नक्की आहे, ट्राय करा, खूप वेगळेपण आहे, कारण पुरणपोळी खाताना ती तोंडात विरघळते तीच खरी पुरणपोळी, तर नक्की आला तर या। ह्याचा संपूर्ण ऍड्रेस आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ, तोपर्यंत अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत बाय बाय।